आज आलोय आम्ही इथं आपल्या बाथरूमला फरशी घ्यायला. आता मी फरशी घेणार आहे बाथरूमसाठी, म्हणजे आंघोळीच्या पण बाथरूमला आणि संडास बाथरूमला पण फरशी न्यायला आलतो. फरशी पण लय महाग आहे बापरे, घराची तेवढी फरशी नाही गेली तेवढी का नाही, बाथरूमची फरशी महाग आहे. तरी स्वस्तात स्वस्त आम्ही फरशी काढली. आता फरशी माझ्या आवडीची, कोणच्या आवडीची आहे ते तुम्हाला का नाही घरी गेल्यावर कळल. आता गाडी बोलवली ना बारक एवढं एवढा काय येणार आहे रिक्षा ना, ती आपल्यासाठीच लावलंय का लगा. तिथं आता आपली खूप फरशी भरायला लावली आहे. तिथं आलोय आम्ही बायपासला फरशी न्यायला. आपल्या घराची फरशी पण इथूनच नेलेली आहे. किती बॉक्स घ्यायचे ते, किती बॉक्स घ्यायचे तो बॉक्स किती येतं, 17 ना, 17 दोन्ही मिळून म्हणजे थोडस कमी केलं तर बरं का, कारण घराची थोडी शिल्लक आहे ह्या गाडीमध्ये न्यायची. त्यात बॉक्स भरायला चालू आहे का बघा, हे तर चालू आहे. तर कलर कसा आहे ते तुम्हाला का नाही घरी गेल्यावरच दाखवणार आहे मी. फरशीचा माझ्या आवडीची पसंत येडी वाकडीच घेतली बाया ना म्या आपल्या लायकीनंच. मग काय तर आपल्या काय मोठा बंगला आहे का बिल्डिंग आहे का, लय दिवस अशी उघड्यावरच आंघोळ केली बाया म्या लय दिवस. म्हणजे तुम्हाला सांगते लग्नाच्या अगोदर पण का नाही आम्हाला असं आंघोळीचं बाथरूम नव्हतं, संडास बाथरूम नव्हतं. रोडची कामं करायचो तेव्हा रोडच्या कडेला आम्ही राहायचो. आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला, उघड्यावरच आंघोळ्या करायच्या पहाटं उठून, परत भट्टीवर पण तसंच दुपार व्हायच्या आंघोळीला उघड्यावरच. म्हणजे इटांची रचायचं पण एवढं हाय फाय कुठलं, त्यात शेवाळं त्यात गवत पडदा टाकायचा साडीचा करायचा आंघोळ. आणि इथं पण भाळवणीत राहायला आल्यावर पण तसंच होत, थोडा आडूसा केलता म्हणा पण एवढा हाय फाय नव्हतं. फरशी टाईल फरशीच्या बाथरूम मध्ये नव्हती आंघोळ केली. तर बाथरूम बांधलं, तुमच्या आशीर्वादानं भेटलं बाई घर भेटलं, आंघोळीला आडूसा भेटला, संडास बाथरूम भेटलं. तुमच्यामुळं तुमच्या आशीर्वादानं संडास बाथरूम पण भेटलं, सपोर्ट चांगला दिला. काय करणार, नवऱ्याला कामधंदा नाही, लहान वयात लग्न केल्यापासून कष्ट कष्ट केलं, पण कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आपलं हक्काचं घर असेल, एवढं हक्काचं सगळ्या गोष्टी असतील. आता संडास बाथरूम झालं की सगळी झंझड गेली बघा मागणं. आता दोन तीन लेकरं आहेत आपल्या मग, त्यांच्यातून कसं तर बचत करून सवरून एवढं सगळं पार पाडलं. वाटत होतं मला बी आपण वीटभट्टीवर काम करतोय, आयुष्यभर आपल्याला वीटभट्टीवरच काम करावं लागेल, लेकरांना पण तसंच वीटभट्टीवरच लहानाचं मोठं व्हावं लागेल. परत असं वाटत होतं की भट्टीवरच नवरा करून घेतल्या पूर्वी पण, म्हणजे मीच करून घेईल दुसरं कोण, लय काय पण येत होतं मनात. पण झालं तुमच्या आशीर्वादानं, सगळ्यात मोठा आशीर्वाद तर आपल्या रवीदादाचा बघा. रवीदादानं मला यूट्यूबला व्हिडिओ कसं करायचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं, तरी कॉन्टॅक्ट करून दिलं. झाली वाटतं आपली फरशी भरून. आता तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते की आपल्याला कसली फरशी घेतली आहे, आंघोळीची पण घेतली आणि संडास बाथरूमची पण घेतली आहे. तुम्हाला का नाही संडास बाथरूम हे ते सगळं झालं का नाही एक व्हिडिओ दाखवते. सगळं काम झाल्याशिवाय तुम्हाला सांगते उपाशी मरते मी, पण ह्या असल्या गोष्टी युट्यूबचं काय खरं आहे, आज आहे तर उद्या नाही. हाय तर महत्वाच्या वस्तू करून घ्यायच्या, उद्याचं काय भरोसा आहे, आयडी चलती नाही चलती उद्याचा काय भरोसा आहे, हाय का नाही. गरज खायला काय उपाशी कोण मरत नाही बरोबर आहे का नाही, कष्ट करून काम करून खायला येतं, पण असल्या महत्वाच्या वस्तू लागत ते आपल्याला. तर चला आता तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते एखादा बॉक्स फोडून फरशी कसली घेतली. आता आपली फरशी घेऊन झाली, आता आम्ही सिमेंट घ्यायला चाललो. आपली गाडी तिकडे पुढे गेली बघा. आता मी जाणार आहे ह्या गाडीवर. आता हिथं आलो आम्ही सिमेंट घ्यायला. तर सिमेंट किती पोती घ्यायचं आहे का नाश्ता
आपण जाणार आहे आता. लागल तसं लागल तसं शिमिट घ्यायचं. शिमिटाचं पोत 350 रुपयाला. घेतलं बघ आपली शिमिट फरशी गाडी गेली पुढं आणि राहिलं माग. आता मेन कारभार चाललोय घरी. आता घरी गेल्यावर उतरवते बर का फरशी बिरशी उतरवली ना मग तुम्हाला दाखवते. आता आम्ही घरी निघालोय. फरशी बघ आपली खाली करून घरात आणली कारण फरशीला अजून टाइम आहे ना त्याच्यामुळे. आता तुम्हाला बघायची का फरशी कसली ती. एक बॉक्स काढावा बाहेर. उशीर झाला ना फरशी घेऊन यायला त्याच्यामुळे तुम्हाला आता उशिरात दाखवते. चाकू आण ना चाकू ना तोड. कशाला एवढं सगळं खोलताय. फाडलंयच नवऱ्या नंतर माझ्या. चार दिवस जायचं त्यावर लेकरं ठेवते का त्याला. बघा अशी फरशी आणली. बघा अशी डिझाईन आहे त्याला. बघा ही अशी फरशी आहे. ह्या का ह्याला डिझाईन अशी आहे. आता ही तुम्हाला का नाही फरशी लावल्यावर एकदा बाथरूम दाखवते. कशी वाटली माझी चॉईस सांगा आता एकदा. एवढं बॉक्स आणलं तया 17 बॉक्स दोन्हीचं मिळून आंघोळीच्या बाथरूमचं संडास बाथरूमचं दोन्हीचं मिळून.